खासदार संजय राऊत हे अनिल देशमुखांच्या भेटीला दाखल झाले. तर अनिल देशमुखांची घरी जाऊन त्यांनी भेट घेतली. नागपूर दौऱ्याच्या दरम्यान राऊतांच्या देशमुखांच्या भेटीला राऊत पोहोचलेले होते. तर ही दृश्य देखील आपण पाहतोय. संजय राऊत अनिल देशमुखांच्या भेटीला दाखल झालेत. अनिल देशमुखांची भेट घेण्यासाठी ते दाखल झाल्याचं पाहायला मिळत आहे. नागपूरच्या दौऱ्यादरम्यान राऊत देशमुखांच्या भेटीला पोहोचलेत. अनिल देशमुखांची त्यांच्या घरी जाऊन संजय राऊतांनी भेट घेतलेली आहे. तर महत्वाची बातमी या दोन्ही नेत्यांच्या भेटीच्या संदर्भातली आपण पाहतोय. खासदार संजय राऊत हे आता अनिल देशमुखांच्या भेटीला दाखल झालेत. अनिल देशमुखांची त्यांच्या घरी जाऊन त्यांनी भेट घेतली. दोन्ही नेत्यांची भेट झालेली आहे. नागपूर दौऱ्यावरती संजय राऊत आहेत आणि या दौऱ्याच्या दरम्यान ते देशमुखांच्या भेटीला पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे. संजय राऊत आणि देशमुखांच्या भेटीची दृश्य देखील आपण पाहतोय. नागपूरमध्ये या दोन्ही नेत्यांची ही भेट झालेली आहे. संजय राऊतांचा सध्या नागपूरचा दौरा सुरू आहे. या दौऱ्याच्या निमित्तानं ते देशमुखांच्या घरी पोहोचलेले होते आणि देशमुख आणि राऊतांमध्ये ही भेट झाल्याची दृश्य आपण पाहतोय. संजय राऊत आणि अनिल देशमुखांच्या भेटीची दृश्य. संजय राऊतांनी नागपूरच्या दौऱ्याच्या निमित्तानं अनिल देशमुखांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतलेली आहे. ज्ञानेश्वर पवार आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जातात. या भेटीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट आपल्याला ते देतात ज्ञानेश्वर. अगदीच संजय राऊत जे आहेत ते आज ठाकरे गटांचा महारोजगार मेळावा नागपूरमध्ये पार पडणार आहे. त्या संदर्भात ते कालच नागपूरमध्ये दाखल झाले आणि आज थोड्या वेळापूर्वीच त्यांनी आता हॉटेल रेडिसन येथे माध्यमाशी प्रतिक्रिया दिल्यानंतर थेट माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सिव्हिल लाईन परिसरामधील जो निवासस्थान आहे त्या ठिकाणी भेटीसाठी या ठिकाणी दाखल झाले आणि घरी पोहोचल्याबरोबर अनिल देशमुख यांनी त्यांचं मिठी मारून जे आहे ते या ठिकाणी वेलकम केलं आणि त्यानंतर अनिल देशमुख आपण कुठून जागा लढणार अशा पद्धतीचा त्यांचा संवाद संजय राऊत आणि अनिल देशमुख यांच्यामध्ये झाला असता थेट अनिल देशमुख यांनी संजय राऊत यांना आपण आतमध्ये चर्चा करू असं म्हणत त्यांना आतमध्ये नेलं आणि त्यानंतर माध्यम प्रतिनिधी पाहायला एकूणच पाहू शकतो की ही भेट जी आहे ते आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्वाची असणार आहे. कारण की मागील काळातील काही जे काही आरोप प्रत्यारोपाचे घडामोडी असतील आणि आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागा वाटप कशा पद्धतीने, कारण कालच शरद पवार यांचा देखील नागपूरमध्ये दौरा झाला आणि त्यांनी देखील कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या त्यावेळी संदर्भातले पोहोचवलेले आहेत. तुर्तास धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.